हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली या पाचही तालुक्यात पावसासोबतच गारांचा पाऊस पडलाय. यामध्ये शेतकऱ्यांची शेतातील गहू, हरभरा बरोबरच पालेभाज्यांसह बागायत संत्री, मोसंबी, पपई, केळी, फळबागांना याचा मोठा फटका बसलाय. रात्री 10:00 सुमारास अचानक झालेल्या या गारपिटीने सर्व जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलाय. साहेब देशमुख, रात्रीच्या अवकाळी पावसामुळे बरंचसं आमचं नुकसान झालेलं आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही पडलेली आहे. तरी तलाठी साहेबांना आमच्या शेतीचं येऊन पंचनामा करून आम्हाला त्वरित काहीतरी नुकसान भरपाईचा आम्हाला काय अनुदान काहीतरी वाटप करावं अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांनी कापून का ठेवलेला गहू, हरभरा, हळद झाकण्यासाठी मध्यरात्री एकच धांदल उडाली होती. काही गावातील विद्युत तारा तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना रात्री अंधाराचा सामना करावा लागला. ते असं गव्हाचं बे टाईमला पाऊस आला, 3-4 वाजता पाऊस आला आणि नुकसान एवढं झालेलं आहे. गहू एवढा नुकसानीत आलेला आहे की समदा सवान झालेला आहे. त्याच्यानंतर हरभरं काढून ठेवलं ते बी गोल समदे सवान झालेले आहेत. पुन्हा पुन्हा उचलून कुठं कुठं ठेवावं हे बी कळणं झालं आहे. काय करावं हे नेमकं काहीच समजून झालं आहे. त्याच्यानंतर पूर्णच काही नुकसान झालेलं आहे. तलाठी साहेबांनी येऊन आमचं एवढं नुकसान भरपाई पाहावं येऊन सनी शेतकऱ्यांसमोर येऊन सनी आम्ही दाखवतो त्यांना की असं आमचं नुकसान झालेलं आहे, याचे पंचनामे करून सनी काहीतरी बघायचं. सरकारला आम्हाला एवढी विनंती. सेनगाव तालुक्यातील खडकी या गावात वीज पडून 2 म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत. मी नारायण पंडित राहराळ, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून आमच्या 2 म्हशी लगावलेल्या आहेत. तरी आमचा अंदाजे नुकसान 60-70 हजार रुपये झालेलं आहे. तरी प्रशासनाने त्यांचा त्वरित पंचनामा करून आमची नुकसान भरपाई देण्यात यावी, मी अशी त्यांना विनंती करतो. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.